माहेरची साडी या सिनेमातून आपल्या अभिनयाच्या ताकदीवर प्रत्येकाला भावूक करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल आठले. सोशिक आणि आदर्श सून म्हणून त्यांची मराठी सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख आहे. पण एरवी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भावूक करणाऱ्या अलका या आज स्वतः भावूक झाल्या होत्या. याचं कारण म्हणजे त्यांच्या लेकीचा विवाह सोहळा. अलका कुबल यांना कस्तुरी आणि ईशानी या दोन मुली आहेत. यापैकी ईशानीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. ईशानी आणि निशांत वालिया यांनी लग्न गाठ बांधली. निशांत हा मूळचा दिल्लीचा असून तो देखील ईशानीप्रमाणेच मियामीमध्ये स्थायिक आहे. यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील मातब्बर कलाकारांनी हजेरी लावली होती. निर्मिती सावंत, स्मिता जयकर, किशोरी शहाणे, मिलिंद गवळी अशा अनेक कलाकारांची लग्नाला उपस्थिती होती. पहा हे लग्नाचे खास फोटो. ईशानीला 2015 वैमानिकाचं लाईफ टाईम लायसन्स मिळालं असून ती सध्या मियामी फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. अलका कुबल यांनी समीर आठले यांच्याशी लग्न केलं. समीर आठले हे सिनेमॅटोग्राफर आहेत, शिवाय प्रोड्युसर सुद्धा आहेत. अलका कुबल यांनी मोठा ब्रेक घेतल्यानंतर आई माझी काळूबाई या मालिकेत कमबॅक केलं. हीच मालिका त्यांनी स्वतः प्रोड्यूस सुद्धा केली. याशिवाय सध्या त्या निर्मिती क्षेत्रात उतरल्या असून अनेक सिनेमे तसेच मालिकांची निर्मिती करत आहेत. पायलट झाल होणं हे एवढं कठीण नाही आहे, पण एकदा तुमच्याकडे लायसन्स आलं त्यानंतर जॉब मिळेपर्यंतचा प्रवासच कठीण आहे, कारण आत्ता इंडस्ट्री ग्रो होते. तर लकीली मला जॉब वेळेत मिळालं, सगळं झालं आणि एक वर्ष फ्लाईंगला झालं आणि लॉकडाऊन लागला. आता मी आता फर्स्ट ऑफिसर आहे, कॅप्टन होईल, सगळंच ते गरजेचं आहे. तेही सगळं स्लो झालं, म्हणजे अशी प्रोग्रेस पण थोडं हॉल्ट झाल्यासारखं झालं आहे, पण आता लकीली पुन्हा चांगले दिवस येत आहेत. आता आपण या ह्याच्यातनं वाचणं महत्त्वाचं आहे. सर्वाईव्ह तर पुढे होतच राहणार आणि पुढे आयुष्य पडलं आपल्याला प्रगती करायला, म्हणजे आपली जिद्द आहे, सगळं आहे. तुझं लक फॅक्टर चांगलं आहे की लायसन्स मिळाल्या मिळाल्या तुला एखाद दोन महिन्यात जॉब मिळणं, म्हणजे तेवढ्यात प्लेसमेंट येणं आणि मिळणं हे खूप फार मोठी गोष्ट होती. मी लहानपणी शूटिंगला जायचं मम्मीबरोबर, वेकेशन्सला वगैरे घेऊन जायची. त्यानंतर मग मी मोठी झाल्यावर ते जाणंही बंद केलं, कारण मला कंटाळा यायचा. मी कॅमेरा कॉन्शियस पण आहे, मला फार कॅमेरा समोरही आवडत नाही, त्यामुळे अशी अजिबातच इच्छा नव्हती. म्हणजे घरात ना कधी मम्मी किंवा डॅडीने असं नाही सांगितलं की इच्छा असेल तर नको जाऊ वगैरे, सपोर्ट काही करायला होतं, पण त्या गोष्टीकडे माझं किंवा माझ्या बहिणीचं आमच्या दोघींचंही कधी लक्षच नाही गेलं की हिरोईन व्हावं किंवा काहीतरी ऍक्टिंग करावी. शूटिंगला यायचं ना लहानपणी, पण तर त्यांना काय त्या शूटिंगचं पडलेलं नसायचं, त्या कुठेतरी लांब मातीत खेळतायत सगळ्या, म्हणजे अजिबात नाही काय शूटिंग चाललंय, काय मेकअप की मेकअप बघत बसल्यात वगैरे, की मुलींना आवड असते त्या गोष्टीची की मम्मी तयार होते किंवा बाकीचे ॲक्टर्स तयार होतात, कशाची तिला आवड नव्हती. त्या नुसतं खेळणं आपलं, म्हणजे ती माती, कारण मुंबईत तेवढं तसं खेळायला मिळत नाही जे बाहेरगावी मिळायचं, मनसोक्त खेळायच्या त्या. तर मग अलका कुबल आठले यांच्या लेकीचा हा विवाह सोहळा कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय अलका कुबल यांचा कोणता सिनेमा तुमचा ऑल टाईम फेवरेट आहे ते सुद्धा कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.